मित्रांनो माझं नाव सागर आणि टेक्निकल अनालिसिस इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे हा या विषयाचा दहावा भाग आहे आपण सिरीज बनवतो आहे अख्खी आणि या सिरीजमध्ये आपण आता दहाव्या भागावर पोहोचलो आहे आज आपण बघणार आहोत ते मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार हे मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जे पॅटर्न्स बनतं त्याच्यावर तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल कळू शकते म्हणजे की पहिला ट्रेंड जो असेल तो अगर बेरीश असेल डाऊनवर्ड जात असेल तर बुलिश ट्रेंड कसा सुरू होतो आणि बुलिश असेल तर डाउनवर्ड कसा सुरू होतो हे आज आपण बघू त्याच्याबरोबरच कुठल्या पॉईंटला तुम्ही एंट्री करायची हे पण आपण डिस्कस करणार आहोत तर जेव्हा तुम्ही हे पॅटर्न तुमच्या कॅन्डलस्टिक्सवर बघाल त्यावेळी तुम्ही कशी एंट्री कराल आणि कुठल्या लेवलला एंट्री कराल तुम्ही कन्झर्वेटिव्ह असाल तर काय कराल आणि ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर काय कराल ह्या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत तर आपण आता हे करूया पण तत्पुरती एक छोटीशी अपील आहे तुमच्याबरोबर की अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल चॅनल सबस्क्राईब करा आम्ही खूप सारे वेबिनार्स घेत असतो कंटिन्युअसली वेबिनार्स घेत असतो जे ऑप्शन ट्रेडिंग टेक्निकल अनालिसिस या वेगवेगळ्या विषयावर रेग्युलरली असतात फ्री वेबिनार्स असतात आणि त्याच्याबरोबरच डेली वेबिनार्स पण असतात तर याच्यासाठी तुम्ही रजिस्टर करा रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लिंक मिळेल तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुम्ही ते व्हिजिट करू शकता आणि ही सगळी इन्फॉर्मेशन खूपशी इन्फॉर्मेशन याच्यावर फ्री आहे तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स करायचे असतील तर ते देखील आमच्याबरोबर आहेत तर त्या त्या हिशोबाने तुम्ही ट्रेडिंग करू शकता याच्याबरोबरच आमचं टेलिग्राम चॅनल पण आहे तर टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर आम्ही टिप्स वगैरे काही देत नाही कारण आम्ही टिप्स देण्यावर बिलीव्ह नाही करत टिप्स आम्ही तुम्ही कशा कराल स्वतःच्या स्वतः टिप तुम्ही कॉल्स कसे डेव्हलप कराल याच्यावर भर घालतो तर पण खूपशी इन्फॉर्मेशन मार्केटचे रिलेटेड इन्फॉर्मेशन असते ज्या वेगवेगळ्या सोर्सेसमधून इन्फॉर्मेशन असते ती सगळी इन्फॉर्मेशन इथे आम्ही जेवढी मिळेल तेवढी टाकत असतो तर तुम्हाला अपडेट राहिला की मार्केट कसं ओपन होणार काय होणार आहे खूपशा इन्फॉर्मेशन्स इथे अवेलेबल होतील तर या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही इथे जॉईन करा आमचं फेसबुकचं पण चॅनल आहे तर फेसबुकला किंवा टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा तर फू फ्युचर आमचे वेबिनार्स असतील तिकडे आम्ही लिंक शेअर्स करतो म्हणजे ज्यावेळी तुम्हाला ॲवेलेबल असाल त्यावेळी तुम्ही ते वेबिनार्स अटेंड करू शकता रिसेंटली आम्ही सक्सेसफुली ऑप्शन ट्रेडिंगवर पूर्ण कोर्स कम्प्लीट केला नेक्स्ट कोर्स आपण हे करतोच आहे पण त्यातपूर्वी हे कसे ऑप्शन कोर्समध्ये काय काय आपण कवर करतो किंवा टेक्निकल कोर्स कोर्समध्ये काय काय कवर करतो आणि त्याचा बेनिफिट कसा होतो हँड होल्डिंग कसं होतं हे सगळं सगळं आम्ही तिथे इन्फॉर्मेशन देतो त्याच्याबरोबरच खूपशे ट्रिक्स ॲवेलेबल ट्रिक्स हे आम्ही दाखवतो प्लस या कोर्समधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर आता आपण जास्त वेळ नको घालवूया आपण आपल्या टॉपिकवर डिस्कशनवर आता जाऊया तर सांगितल्याप्रमाणे आपण मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार हे दोन्ही पॅटर्न्स बघणार आहोत हे बॉटम मॉर्निंग स्टार पहिलं आपण बघू ते मॉर्निंग स्टार मॉर्निंग स्टार म्हणजे काय की भी इट इज अ बॉटम रिव्हर्सल सिग्नल जसं प्लॅनेट मर्क्युरी म्हणजे बुध हा मॉर्निंग स्टार सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला जेव्हा दिसतो किंवा हे दिसतं तसं प्रिवियस ट्रेंड आता मी मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये परत परत सांगतो ट्रेंड हा खूप इम्पॉर्टंट असतो तो प्रिव्हियस ट्रेंड बघायचा मागच्या काही ओवरऑल लाँग टर्म ट्रेंड काय आहे ओके तुम्हाला कळलं की लाँग टर्म ट्रेंड हा डाऊन ट्रेंड आहे त्याच्यानंतर आपल्याला हे कॅन्डल्स आहेत ते मागच्या पाच ते सहा कॅन्डल्स अॅनालाईज करत यायचं आहे आणि नंतर मग ह्या पॅटर्नवर अनालिसिस करायचं आहे त्याच्याबरोबर व्हॉल्यूम पण अॅनालाईज करायचं आहे पण व्हॉल्यूमचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू सध्या आपण कॉ कॅन्डलस्टिक पॅटर्नवर कॉन्सन्ट्रेट करू तर हे पॅटर्न आहे तीन कॅन्डल्सनी बनते बेसिकली पहिला पॅ पहिला जो ट्रेंड आहे पहिला बघायचं तो ट्रेंड हा डाउन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड नंतर एक्सपेक्टेशन असतं की पिरियड वनची कॅन्डल आहे ती अगेन डाऊन ट्रेंडची कॅन्डल येते आहे स्ट्रॉंग आहेत बुल्स वीक आहेत तिकडे आणि बेअर्स कंट्रोलमध्ये आहेत एव्हरी वन वॉज थिंकिंग की अजून ह्याच्या पलीकडे खाली मार्केट ओपन होईल दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपनिंग या सेम लेवलला पण मोस्टली गॅप डाउन ओपनिंग होते गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर मार्केट खाली जाते पण त्याच्यानंतर थोडीशी रिकव्हरी होऊन मार्केट ही छोटी कॅन्डल क्रिएट होते ठीक आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे स्टील इट इज एक्सपेक्टेड की ओवरऑल ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे म्हणजे नवीन लोअर लो बनेल या नवीन हे पॅटर्न खाली जाईल अजून आणि खाली इथे कॅन्डल होईल पण तसं न होता ही गॅप अप ओपनिंग होते तुम्ही बघाल इथे स्लाईट गॅप अप ओपनिंग किंवा त्या लेवलला होते पण त्यावेळी खाली न जाता खाली आले तरी रेजिस्टंट रे पॉईंट्स होते पण लॉंग कॅन्डल क्रिएट होते आणि वरती जाऊन ती क्लोज होते प्रिवियस डेच्या आसपास ह्याचा ॲडव्हान्टेज काय की नॉर्मली जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात ती मधलं मधली जी असते ती बेसिकली डोजी टाईप कॅन्डल क्रिएट होते म्हणजे तिथे तुम्हाला बेसिकली हे दिसतं की खूप बुल्स अँड बेयर्समध्ये रस्सीखेच झालेली आहे ओढादा झालेली आहे आणि प्रत्येकजण कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करतो आहे आपण चार्टवर समजू मॉर्निंग स्टार हे आपलं पॅटर्न होतं जे कसं होतं ओवरऑल ट्रेंड अगर तुम्ही बघाल तर ओवरऑल ट्रेंड हा डाउन ट्रेंड आहे हे छोटे छोटे ट्रेंड्स असतात ते इग्नोर करायचे पण जेव्हा आपण बघतो तेव्हा ओवरऑल ट्रेंड बघायचा आता फर्स्ट कँडल व्हेरी स्ट्रॉंग कॅन्डल पण इथूनच अगर तुम्ही ही कॅन्डल बघाल तर इथेच फाईट सुरू झाली आहे याच्यामध्ये पण ओवरऑल डाऊन ट्रेंड होतं त्याच्यानंतर नेक्स्ट डे पण लॉंग ट्रेंड आली आणि डाऊन ट्रेंड झाला डाऊन ट्रेंडमध्ये काय झालं की आता एव्हरी वन वाज एक्सपेक्टिंग की खाली जाईल मार्केट स्लाईड गॅप डाऊन ओपनिंग आली गॅप डाऊन नंतर ते खाली गेलं पण पण तिकडून बाईंग सुरू आली म्हणजे काय की इथे जेव्हा बुल्सचे त्यांना वाटायला लागलं ला, की आता ही लो प्राईज आलेली आहे आणि इथे या बॉटम आलेला आहे या बॉटम रेझिस्टन्स पॉईंट्सवरून मार्केट रिव्हर्स होऊ शकते किंवा दिस इज अ लोएस्ट पॉईंट आणि इथे आपण एंट्री करू शकतो त्यामुळे इथे अगर तुम्ही बघाल की ही जी लाईन आहे विस्कर्स आहेत ते खूप मोठी आली आहे त्याच्यामुळे काय होतं की बुल्सनी एंट्री करायला सुरुवात केली ओवरऑल याच्यामध्ये बुल्सनी एंट्री करायला इथे सुरुवात केल्यानंतर रेझिस्टन्स पॉईंट होऊन डोजी क्रिएट झाला दोजी क्रिएट झाल्यानंतर काय आलं की तरी एव्हरी वन एक्सपेक्टेड अजूनही लॉंग टर्म ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असल्यामुळे फ्यू पीपल मोर पीपल वर एक्सपेक्टिंग की इट विल गो डाऊन फर्दर पण इथे आता जे डाऊन ट्रेंडला होते दे, त्यांच्या मनात चलबचल सुरू झाली आणि इथून मार्केट चेंज होऊ शकतं हे त्यांना वाटायला लागलं त्याच्यामुळे काय झालं की जेव्हा दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालं ओपन झाल्यानंतर ते प्रिव्हियस डेच्या जो क्लो हे होता क्लोज होता इथे होता त्याच्यापेक्षा भरपूर वरती जाऊन हे झालं पण तुम्ही अगर या कॅन्डलला बघाल तर या कॅन्डलमध्ये पण खूप बाय सेल झालेला आहे आणि लॉंग विस्कर्स झाले आहेत पण याच्यामुळे काय आलं की जेवढे डाऊन ट्रेंडमध्ये लोक होते त्यांना कन्फ्युजन क्रिएट सुरू झालं आणि ज्यांना जो जेवढा प्रॉफिट होता तो प्रॉफिट कमी व्हायला लागला आणि त्याच्यामुळे ते पण आपली पोझिशन्स किंवा प्रॉफिट बुक करायला लागले आणि नवीन ट्रेंड सुरू झाला तो ऑलमोस्ट या लेवलपर्यंत तुम्हाला मिळेल आपण पुन्हा एकदा दुसऱ्या चार्टवर बघू सेम ओवरऑल प्रिव्हियस ट्रेंड वॉज डाऊन ट्रेंड काही अगर तुम्ही बघाल तर इथे स्टील खूप स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड होता दोजी आला मध्ये जेवढी लॉंग विस्कर्स आहेत तेवढी चांगली स्टोरीज तेवढे बाय अँड सेलमध्ये खूप बायर्स अँड सेलर्सनी प्र प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक लेवलला सेलिंग किंवा बाईंग आलेली आहे त्याच्यामुळे इथे अगर तुम्ही वॉल्यूम पण बघाल तर वॉल्यूम पण हेवी आहे पण स्टील आपण वॉल्यूम नेक्स्ट एपिसोडपासून बघू सध्या फोकस करू कँडल्सवर तर कँडल तुम्ही इथे बघाल तर इथे डाऊन नंतर दोजी स्लाईटली गॅप डाऊन ओपनिंग गॅप ऑफ ओपनिंग पण व्हेरी स्ट्रॉंग कॅन्डल दुसऱ्या दिवशी या स्ट्रॉंग मुळे काय झालं की जे लोक डाउन ट्रेंडमध्ये होते त्यांना जो प्रॉफिट दिसत होता शॉर्ट सेलिंगमध्ये तो शॉर्ट सेलिंगमध्ये प्रॉफिट कमी व्हायला लागला समजा कोणी या पॉईंटला एंट्री केली कोणी या पॉईंटला एंट्री केली किंवा कोणी या पॉईंटला एंट्री केली आणि इथे समजा दोन हजाराचा प्रॉफिट दिसतो पण आता ऑलमोस्ट वाईप आऊट होऊन फक्त पाचशेचा प्रॉफिट राहिलेला आहे अशा सिच्युएशनला लोक काय करतील स्टार्ट टेकिंग अदर डिसिजन्स आणि ते पोजिशन्स चेंज करायला सुरुवात करतात तर त्याच्यामुळे तुम्हाला नवीन ट्रेंड मिळू शकतो तुम्ही जेव्हा ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तेव्हा जे हे पॅटर्न क्रिएट होते त्या पॅटर्नच्या क्रिएशनच्या वेळीच तुम्ही एंट्री करू शकता जेव्हा तीन सव्वा तीनला दुसऱ्या दिवशी किंवा ज्या मिनिटची कॅन्डल आहे तेव्हा अप्पर ट्रेंडला हे स्टॉप लॉस लावून खालचा जो आहे तो स्टॉपलॉस लावून तुम्ही इथे एंट्री करू शकता आणि कन्झर्वेटिव्ह असाल तरी या सेकंड कॅन्डलची वाट बघितल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल पण तुम्हाला कन्फर्म झालं की ग्रीन कॅन्डल आली आहे कारण इथे बघा तुम्ही इथे स्टॉपलॉस हिट झाला आपला तर कन्झर्वेटिव्ह आणि क्लिअर सिग्नल नसेल तर वेट करा अजून एक कॅन्डलचा आणि या कॅन्डलच्या मिडलला तुम्ही डिसिजन घ्या छोटा पण तुम्हाला तरी पण डाउन ट्रेंड मिळतो इथे पण बघा पण इथे खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे त्यामुळे इथे तीन सव्वा तीनला तुम्ही डिसिजन घेऊ शकता किंवा इथे घेतलं तरी छोटासा तुम्हाला अपट्रेंड मिळतो तर जसं आपण मॉर्निंग स्टार बघितलं मॉर्निंग स्टार काय होतं अंधारा म्हणजे जेव्हा डाऊन ट्रेंड होतं त्याच्यानंतर अपट्रेंड आली तसं इवनिंग स्टार पण आहे इव्हनिंग स्टारमध्ये काय आहे मॉर्निंग स्टारच्या अपोजिट मॉर्निंग स्टारच्या ऑपोजिट म्हणजे प्रिव्हियस ट्रेंड मगाशी आपण बघितला तो डाऊन ट्रेंडचा बघितला इथे प्रिव्हियस ट्रेंड तुम्हाला अप ट्रेंड मिळाला पाहिजे अपट्रेंडनंतर पहिली कॅन्डल जी आली ती स्ट्रॉंग आली गॅप अप ओपनिंग गॅप डाऊन ओपनिंग आणि स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड कॅन्डल हे पॅटर्न बनून इव्हनिंग स्टारचं पॅटर्न बनते आपण चार्टवर समजून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल हा मधला जो हे आहे तो दोजी असणं गरजेचं आहे डोजी म्हणजे स्मॉल कॅन्डल जिथे ओपन अँड क्लोज जवळजवळ असतात पण डोजी आणि जेवढा स्मॉल तेवढा चांगला पण याच्यामध्ये विस्कर्स लाँग पाहिजेत विस्कर्स अगर शॉर्ट असतील तर तेवढा स्ट्रॉंग सिग्नल नाही पण समजा ही, ही लाईन्स आहेत ते या लाईन खूप मोठ्या आहेत ॲझ्युम करू तर लाईन मोठ्या असतील तर तुम्हाला अजून चांगला स्ट्राँग सिग्नल कन्फर्मेशन मिळते ठीक आहे तर आता तुम्ही बघा इथे इन्व्हर्टेड हॅमर टाईप पण पॅटर्न आलं आहे विच इज व्हेरी स्ट्राँग पॅटर्न आता तुम्ही ओवरऑल अगर तुम्ही बघाल तर अप ट्रेंड होता व्हेरी स्ट्रॉंग कॅन्डल म्हणजे इथे पण एक्सपेक्टेशन होतं की मार्केट वरती जाईल मार्केट वरती गेलं पण मार्केटवरती गेल्यानंतर काय झालं की इथे परत सेलिंग सुरू झाली आणि मार्केट खाली आलं तर सेकंड पिरियडला किंवा सेकंड डेला मार्केट खाली येऊन हो बंद झालं स्टील देर इज अ चान्स की मार्केट कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकते कारण ते प्रिव्हियस डेच्यापेक्षा वरतीच ओपन झालं आहे तर आता तुम्ही बघा हा हायर हाय लक वरती झाला आहे म्हणजे हा तरी पण अपट्रेंड मेंटेन झालं पण त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा हे इथे इथे ओपन होऊन इथे वरती झालं पण दुसऱ्या दिवशी इथे एक्सपेक्टेड होतं की वरती ओपन होईल किंवा ॲटलीस्ट ज्या लेवलला होईल ते न होता गॅप डाऊन ओपनिंग आली गॅप डाऊन ओपनिंग आली म्हणजे इथे समजा कोणी प्राईज पॉईंटला एंट्री केली समजा इथे प्राईज आहे हजार रुपये इथे हजार दहा झाली आणि एक्सपेक्टेड आहे की हजार दहा किंवा अकराला ओपन होईल पण ते न होता खाली ओपन झाली आणि परत हजार रुपयाला ओपन झाली तर काय होईल तुम नॉर्मली जे ट्रे... प्रीवियस डेचा जो प्रॉफिट होता ज्यांचा पण ज्या लोकांनी हो एंट्री केली त्यांना लॉस दिखायला लागेल त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपनिंगमुळे काय झालं इथे क्लोजच्या या लेवलना होता डायरेक्ट खाली ओपन झाल्यामुळे काय झालं की इथे पण ज्यांनी ए एंट्री केली त्यांना पण प्रॉफिट कमी दिसायला लागला या लेवलला कोणी कोणी एंट्री केली असेल त्यांना पण गॅप डाऊन दिसायला लागलं त्याच्यामुळे ते पण कन्फ्यूज झाले आणि त्यांना पण वाटलं की आता ट्रेंड सस्टेन होत नाही आहे त्याच्यामुळे इथे बाय सेल हेवी झाला बाय सेल झाल्यानंतर थोडी रेजिस्टन्स झाली पण नंतर मग हा डाऊन ट्रेंड ओवरऑल सुरू झाला तर जसं इव्हनिंग स्टार किंवा मॉर्निंग स्टार हे दोन्ही पॅटर्न्स अवेलेबल आहेत हे प्रत्येक जसं आपण सांगितलं मी काही व्हिडिओज ह्याच्या प्रिव्हियस टाकले ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं आहे की ही नावं लक्षात ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे की ह्याच्या मागची सायकोलॉजी चार्टची मासची सायकोलॉजी काय आहे ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यावर फोकस करा नावांवर फोकस करू नका जेवढं तुम्ही प्राईज अनालिसिस करायला लागाल तेवढं तुम्हाला लाईफ इझी होत जाईल आणि स्टिकपासून सक्सेस मिळायला लागेल तर थँक्यू व्हेरी मच वॉचिंग दिस टिल द एंड आणि अजून एक रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हे सगळे व्हिडिओज वेळोवेळी मिळ मिळत राहतील प्लस स, हम आमच्या टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक ग्रुपला जॉईन करा थँक्यू व्हेरी मच